दरवर्षी पावसाळा आला की आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने कोपरगाव शहरामधील नालेसफाई केली जाते, मात्र यात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आज मंगळवार दिनांक 15 जून 2022 रोजी केली आहे. पावसाळा आला की आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली शहरामधील नालेसफाई दरवर्षीच होत असते. कोपरगाव शहरामधून खंदक नाला वाहतो. दरवर्षी पावसाळा आला की त्याची सफाई केली जाते. निविदेप्रमाणे ठेकेदाराने गाळ नाल्यामधून काढायचा व डंपर अथवा ट्रॅक्टरद्वारे लांब नेऊन टाकणे बंधनकारक असते, मात्र प्रत्यक्षात असे होत नसल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. दरवर्षी ठेकेदाराचे बिल ह्याच पद्धतीने काढले जात असून मोजमाप रजिस्टरला गाळ लांब जाऊन टाकल्याची नोंद केली जात असून अशा प्रकारे यात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पावसाळा येतो आणि पावसाळ्याच्या अगोदर डिझास्टर मॅनेजमेंटच्या नावाखाली, आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली नाले तसेच गटारी साफ करण्याची मोहीम आखली जाते. ही एक आपत्ती निवारणाचा भाग म्हणून ही प्रक्रिया राबवली जाते, परंतु कोपरगाव शहराच्या मध्यवस्तीमधून खंदक नाला जातो. गेली अनेक वर्षे हा नाला साफ केला जातो. साफ करताना पोकलंडी मधला गाळ काढला जातो आणि काठावर टाकला जातो आणि त्यासाठी लक्षावधी रुपयाची बिलं काढण्यात येतात. मध्यंतरी माहितीच्या अधिकारामध्ये मी ही माहिती मागितली होती, त्यावेळेस असं अनुषंगाने लक्षात आलं की नगरपालिका बिल काढताना हा गाळ कुठेतरी वाहून टाकलेला आहे असे याचे बिलं काढले जातात आणि यासाठी टोटल खर्च दाखवला जातो, परंतु प्रत्यक्षामध्ये हा गाळ नाल्याच्या काठावर टाकला जातो आणि पाऊस आल्यानंतर हाच गाळ वाहून परत नाल्यामध्ये जातो आणि ही जी साखळी आहे नाला गच्च होण्याची ही कायमस्वरूपी आहे. फक्त अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे खिसे गच्च भरले जातात हा माझा आरोप आहे. जर नाले साफच करायचे असतील तर ट्रॅक्टर द्वारे किंवा ट्रकद्वारे हे काढलेला गाळ कुठेतरी बाहेर दुसऱ्या ठिकाणी डिस्पोज केला पाहिजे. असं न करता जागेवर माल टाकून हा केवळ पैसा काढण्याचं नाटक केलं जातं. त्यासाठी या कोपरगाव नगरपालिकेतच नव्हे तर प्रत्येक नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये हीच प्रथा अवलंबली जाते. या भ्रष्टाचाराचा शोध लागला पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. हा गाळ कुठेही काढला जात नाही आणि कुणी वाहिला जात नाही. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.